కారు డిక్కీలో పెట్టిన 2 లక్షల రూపాయల రొక్కాన్ని అజ్ఞాత దుండగులు దొంగలించారు. అయితే ఈ ఘటన సాంగోలా ఇక్కడ జరిగింది. सोनंदेतर राहणारा आनंदराव महादेव भोसले यांनी बँकेत भरण्यासाठी 2 लाख रुपये आणले होते. सदरची रक्कम MH 45 S 85 85 या क्रमांकाच्या फॉर्च्युनर या वाहनामध्ये ठेवली होती. सोमवारी दुपारी सांगोला शहरातील सीए बनकर यांच्या कार्यालयासमोर सदर वाहन उभे केला असता या वाहनामधील 2 लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली. या संदर्भात आनंदराव भोसले यांनी पोलिसात तक्रार दिल्यामुळे अज्ञात चोराविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा अधिक तपास सांगोला पोलीस करत आहे.